महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीतील राजकीय परिस्थिती आणि सत्य वस्तुस्थितीची पारख करून येथील लोकसभेच्या उमेदवाराबाबत फेरविचार करावा अशी नम्र विनंती काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी केली. सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत मवियाच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय अद्याप स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आम्ही राज्यभरातील काँग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधून सांगली लोकसभेच्या जागेबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचा विचार करू, असे विश्वजित कदम यांनी सांगितले. सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या तिढ्याने मवियातील वातावरण कलुषित होत असताना विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी बुधवारी सांगलीत आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वाद सुरू आहे. ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने सांगलीतील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी सांगलीत जिल्हा कोअर कमिटी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. भारती विद्यापीठ पॉलिटेक्निक महाविद्यालयात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पत्रकार परिषद आम्ही स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन घेतल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत विश्वजित कदम आणि विशाल पाटील एखादा टोकाचा निर्णय जाहीर करतील अशी शक्यता अनेक जण बोलून दाखवत होते. विशाल पाटील हे सांगलीतून अपक्ष किंवा वंचितच्या तिकिटावर लढू शकतात अशी जोरदार चर्चा आहे. मात्र प्रत्यक्ष पत्रकार परिषदेत विश्वजित कदम यांनी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून ज्याप्रमाणे विशाल पाटील यांच्या बाजूने तथ्यांची मांडणी आणि युक्तिवाद केला त्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. गेल्या 2 दिवसांमध्ये संजय राऊत यांच्या तिकट भाषेमुळे ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गटाचे बिनस्ती की काय अशी शंका निर्माण झाली होती. त्यामुळे सांगली लोकसभेबाबत चर्चेचे सर्व मार्ग संपले असे दिसत होते. विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत रोखठोक भाषेत प्रत्युत्तर देतील अशी सर्वांची अपेक्षा होती. पण या उलट विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नावामागे आदरणीय असे संबोधन वापरून हा वाद वाढवला नाही. विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चर्चेचे बंद झालेले दरवाजे पुन्हा उघडे होण्याची शक्यता आहे. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस किंवा ठाकरे गट यापैकी कोणत्या एका पक्षाला सरतेशेवटी माघारही घ्यावीच लागणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही बाजूंनी सांगलीचा विषय हा इगोचा आणि प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे माघार घ्याव्या लागणाऱ्या गटावर नामुष्की ओढावली असा प्रचार झाला असता. पण विश्वजित कदम यांच्या संयमी युक्तिवादाने काँग्रेस आणि ठाकरे गटासमोर हा प्रश्न सामोपचाराच्या आणि एकमताने सोडवण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. विश्वजित कदम यांनी एक प्रकारे दोन्ही बाजूंसाठी सन्मानजनक एक्झिट उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे माघार घेणाऱ्या पक्षाचा प्रतिकात्मक पराभव झाला असा प्रचार करता येणार नाही. गेल्या 3-4 महिन्यांपासून महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू झाल्यापासून काँग्रेस पक्ष आणि सांगलीतील पक्षाचे स्थानिक नेते सांगलीची जागा काँग्रेसला का मिळायला हवी हे सांगत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सांगली लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही आमदार काँग्रेसचे पदाधिकारी आपली भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाच्या ज्या बैठका झाल्या त्यामध्येही आम्ही सांगलीची जागा आपल्याला मिळायला हवी ही भावना सातत्याने मांडली. सांगलीत मवियाचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आमदार आहे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींमध्येही मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या विचारांचे प्रतिनिधी आहेत. ही काँग्रेसची मजबूत बाजू आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना काँग्रेसच्या तिकिटावर लढायचे होते, त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला. पण उद्धव ठाकरे यांनी परस्पर सांगलीच्या जागेसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी हा निर्णय एकतर्फी असल्याचे म्हटले. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याविषयी आदर आहे. ते ज्या परिस्थितीत महाराष्ट्रात संघर्षाच्या परिस्थितीत राजकारण करत आहेत त्याची जाणीव काँग्रेस पक्षाला आहे. पण सांगलीचा राजकीय इतिहास, येथील वस्तुस्थिती आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्या तर कदाचित ही वेळ आली नसती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा सांगलीतील परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि उमेदवारीबाबत फेरविचार करावा ही माझी नम्र विनंती असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? सांगलीच्या जागेबाबत फेरविचार होईल का? ही जागा काँग्रेसला मिळेल का? आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा.